न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर सेलिब्रिटी अँकर म्हणून आहे अभिनेत्री चैत्राली गुप्ते. चैत्रालीचा नवा सिनेमा कनिका लवकरच आपल्या भेटीला येतोय, त्याच निमित्तानं आता आपण चैत्रालीशी गप्पा मारणार आहोत. चैत्राली, पुन्हा एकदा स्वागत आहे झी चोवीसच्या स्टुडिओमध्ये. आणि सांगशील की काय आहे नेमका कनिका, काय विषय आहे हा? थरारक चित्रपट आहे, रिवेंज स्टोरी आहे, सूडकथा आहे, पण त्यात हॉरर किंवा भयपट असतानाही एक आम्ही सोशल विषय हाताळण्याचा प्रयत्न करतोय. सध्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या देशाचं दुर्दैव आहे की स्त्री भ्रूण हत्या अजूनही या देशात होतात, आणि त्याच्यावरच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे की ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे की आपल्याला एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सुद्धा या गोष्टीवर प्रकाश टाकावा लागतोय, पण काही इलाज नाही. आम्ही अशा क्षेत्रात काम करत असतो की सोशल इश्यू हाताळणं, लोकांना एंटरटेन करणं हेच आमचं काम आहे. सो आम्ही तो एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. खूप छान. पण या कनिकामध्ये चैत्रालीची व्यक्तिरेखा काय आहे? मी यात कौशिक प्रधान या डॉक्टर, हे डॉक्टर आहेत, त्यांच्या बायकोचं काम करते वैशाली प्रधान, जी त्यांची हॉस्पिटलची मॅनेजमेंट सांभाळते. छान बाई, गृहिणी, नवऱ्यावर अतिशय प्रेम, पण नवरा काही गोष्टींमुळे किंवा काही सर्कमस्टान्सेसमुळे, सिच्युएशन्समुळे एका विचित्र पेचात अडकलाय म्हणा किंवा विचित्र वागायला लागलाय. त्याचं वागणूक, त्याचं एकूणच हालचाली सगळं तिला संशयास्पद किंवा काहीतरी विचित्र वाटायला लागतात, आणि त्याच्यानंतर ती एक काहीतरी डिसिजन घेते ॲट द एंड ऑफ द फिल्म. सो ती काय डिसिजन घेते हे नक्कीच 31 मार्चला प्रेक्षकांनी जाऊन पाहणं गरजेचं आहे. पण या भय, हा जो भयपट आहे त्यामध्ये आणखीन काय खासियत आहे? कारण भयपट म्हटल्यावर बऱ्याच काही गोष्टी प्रेक्षकांना अपेक्षित असतात. अगदी बरोबर. जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा खरं सांगायचं तर आम्हाला भीती वाटत नव्हती म्हणा, किंवा कारण आम्ही जरी एकटे असलो स्क्रीनवर तरी त्या कॅमेऱ्याच्या मागे 50 जण असतात. सो भीती वाटण्याचा काही प्रश्न येत नाही, पण जेव्हा आम्ही प्रिव्ह्यू बघितला तेव्हा खरंच भीती वाटली. आणि हॅट्स ऑफ टू आमचे बॅकग्राऊंड स्कोर ज्यांनी केलं आहे, अमेय आणि एडिटर आहेत आमचे, त्यांना अक्षरशः म्हणजे त्यांनी जवळजवळ 60% काम त्यांनी केलं आहे, कारण अप्रतिम बॅकग्राऊंड स्कोर आहे, अप्रतिम एडिट केली आहे फिल्म. त्यामुळे आम्ही फिल्म बघताना मी आणि स्मिता शेवाळे अक्षरशः घाबरून म्हणजे डोकं खाली घातलं होतं, म्हणजे खरंच बॅकग्राऊंड स्कोरनी खूप मोठं काम केलं. नक्कीच. आणि ते 31 मार्चला प्रेक्षकांना सुद्धा अनुभवता येणार आहे. चैत्राली, एक आणखीन एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तू आतापर्यंत अनेकविध भूमिका केलेल्या आहेत, पण आज तू एका वेगळ्या भूमिकेत होती आणि ते म्हणजे लाईव्ह न्यूज रिडिंग करत होतीस, कसा होता हा अनुभव? खरंच सांगायचं तर खूप भीती वाटली होती, कारण अँकरिंग केलंय पूर्वी, अभिनय तर करतच आहे, पण न्यूज रिडिंग आणि ते पण लाईव्ह, सो जरा टेन्शन होतं. पण थँक्स टू यू अँड द होल टीम, मला कुठेही दडपण आलं नाही आणि तुम्ही एनकरेज करत राहिलात प्रत्येक लिंक नंतर. सो मजा आली. इतर सगळ्या अभिनयाबरोबरच आम्हाला सुद्धा आज तुझा हा रोल खूप आवडलेला आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि कनिका, त्याचबरोबर पुढच्या वाटचालीसाठी झी 24 तास कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक. आणि याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथं समय, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.